बॉम्बेचा चहा सगळीकडे सारखीचं नाही भेटत, त्यामुळे एवढेचं मार्केट थोडं डाऊन झालं. हा मोबाईल घ्यायचा ठरवला आहे. काय नाव आहे याचं? T1X विवो. मी दोन तीन दिवस मोबाईल सर्च करत होतो, मला हा मोबाईल जरा बऱ्यापैकी वाटला म्हणून हा मोबाईल घेऊन आलो. आणि अचानक भयाने आपण तो मोबाईल घेऊन देऊ, त्याचे रिॲक्शन कॅप्चर करू. काय बाय द वे, आम्ही चाललो आहे डीमार्टमध्ये. घेऊ कोणतं नाही झालं. नमस्कार मित्रांनो, हा आपला नवीन वीकली ब्लॉग आहे. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी मोबाईल सर्च करत होतो फ्लिपकार्टवरती. तर तो मोबाईल ॲक्च्युअली मला नाही घ्यायचा आहे, मी अक्षदाला घेणार आहे, कारण की तिचा मोबाईल पूर्णपणे खराब झाला आहे. सो आता निलेश आला आहे, आता जॉबवरून जस्ट मी आलो आहे, आणि तिकडेच आता मोबाईल वगैरे बघूया आपण कोणता मोबाईल चांगला आहे. नाही, दोन तीन मोबाईल मी चूज केलेत, त्याच्यामध्ये एक आपण घेऊन टाकू. आम्ही आलो इथे सँडविच खायला. लास्ट टाइम आम्ही संडेला येतो, आता थोडंसं लवकर आलोय. सँडविच वगैरे इथे छान भेटतं. मला वाटतं गोवंडी, चेंबूर आणि मानखुर्द या तीन एरियांमध्ये मला वाटतं इथेच छान सँडविच भेटतं. भरपूर गर्दी असते, भरपूर क्राऊड असतो. आता सध्या 6 वाजलेत, जसे 7-7:30 होतील भरपूर क्राऊड इथे तुम्हाला बघायला भेटेल. अप्रतिम आहे. आम्ही लास्ट टाइम मध्ये हे खाल्लं होतं, चीज सँडविच ना. आज मसाला चीज सँडविच हा ट्राय करतोय मी. आपलं चीज सँडविच ट्राय करतोय. कसं छान आहे, एक नंबर. अप्रतिम टेस्ट आहे मित्रांनो, खाऊया आणि मग भेटूया. पोलचा कॉन्सेप्ट मस्त आहे, वरती सोलर पॅनल लावलेत आणि खाली लाईट्स आहेत. आवडला मला कॉन्सेप्ट. बाय द वे, येवलेचा चहा सगळीकडे सारखीचं नाही भेटत, त्यामुळे येवलेचं मार्केट थोडं डाऊन झालं. गोवंडीला येऊन येवले चहा का पितो, पण त्याची चव थोडी वेगळी आहे आणि चांगली आहे. तेच मानखुरमध्ये पण येवले चहाचं दुकान होतं, पण चव व्यवस्थित नव्हती, त्यामुळे ते बंद पडलं. बाय द वे, आम्ही या शॉपमध्ये आलो आहे. हा मोबाईल घ्यायचा ठरवला आहे. काय नाव आहे याचं? T1X विवो. 6 GB साठी आहे का कोणता? 6 GB रॅम आणि 128 GB रॉम. 8 GB आहे का? 8128 17,000 का आहे? 6 वाला नाही आहे, कारण की काय प्रॉब्लेम आहे त्या एक वर्षानंतर परत इश्यू होतो रे. एक वर्ष झालं ना परत इश्यू चालू होतो, असा प्रॉब्लेम. असं नाही, आपण बरोबर वापरलं काय नाही. असं कसं करूया मग फिक्स घे करा. याची प्राइस काय बघा. घरी आणि आम्ही पहिल्यांदा डिजिटल मॉलला गेलो होतो, रिलायन्स डिजिटल मॉलमध्ये. पण तिथे T1X सिरीज भेटत नाही, ते ऑनलाईन फक्त नाही तर लोकली भेटते. म्हणून आम्ही लोकली शॉपमधून हा मोबाईल घेऊन आलो. मी दोन तीन दिवस मोबाईल सर्च करत होतो, मला हा मोबाईल जरा बऱ्यापैकी वाटला म्हणून मी हा मोबाईल घेऊन आलो. अक्षदाला माहीत नाही मी मोबाईल घेऊन आलो होते. ते आली तर आपण असं दाखवू की मोबाईल आणलेला नाही, घेतलेला नाही, लपवून ठेवू. आणि अचानक भयानक आपण तो मोबाईल तिला देऊ, तिची रिॲक्शन कॅप्चर करू. काय ती हा जो मोबाईल आहे तो आपण बॅगेमध्ये ठेवूया, या बॅगेत. आणि जेव्हा ती येईल, तिला जेव्हा कळेल की मी आजसुद्धा मोबाईल बघायला गेलो नाही, मी आणणार होतो असं तिला सांगितलं होतं, बट ती विचारते की नाही डिपेंड आहे त्याच्यावर. कारण की कसं आहे, तिला सवय नाही आहे की मागं लागून एखादी गोष्ट घेण्याची. म्हणजे समजा आता मोबाईल तिचा बरेच म्हणजे महिना झाला, तो मोबाईल खूप प्रॉब्लेम देतो आहे आणि तसेच ती दिवस काढते त्या मोबाईलमध्ये. मी तिला बोललो होतं की मोबाईल मी घेऊन पण येऊ शकतो नाही पण, तर आता तिला सांगू की आपण मोबाईल नाही आणलेला आहे. रिॲक्शन कॅप्चर करू आणि शेवटी तुम्हाला त्या दाखवू. आणि बाय द वे, या मोबाईलची किंमत आहे 13,000. ऑनलाईन जर तुम्ही घ्यायला गेला तर ती आहे 14,500 आणि ती मला 13,000 भेटलेला आहे. बाय द वे, आता झोपायची वेळ झाली आहे.
आम्ही जेवण वगैरे करून आलोय. इथे काव्य आहे आणि तिला अजून पण माहिती नाहीये की मी तिच्यासाठी काय आणलंय, मोबाईल आणलाय. सो जेव्हा ती येईल वरती, अचानक भयानक मोबाईल काढून तिला देऊया आणि तिचं रिॲक्शन बघूया आता की काय आहे. मोबाईल. अरे रुको जरा, सबर करो. तुला माहित होत कसं काय? अरे तुमचे नाव पाहिलं. अरे काव्या शिट, आईने सांगून ठेवलं मोबाईल घेतला रे. शिट बोला की आता पटा पटा पटा. कसा आहे मोबाईल पण? तुला कलर पण आवडेल. काव्या कसा आहे? वाव आहे, छान आहे ना कलर? तुमच्यासारखाच आहे लकी कलर आहे तो. या कलरच्या सगळ्या गोष्टी चांगल्या टिकतात म्हणून हा कलर घेतला. गजब बेजती है. ऍक्टिव्ह कलर वाटतो ना. मस्त मस्त, थँक यू. वेलकम वेलकम. काव्या आवडला तुला मोबाईल? मला नाही. तू मोठी झाली ना मग तुला आहे का? ओके ओके. काय करते? काय करते? अभ्यास. अरे पण आपल्याला जायचं ना बाहेर डीमार्टला. येणार ना तू? येणार. आवर चल पटपडो माझे. हे बघ माझं झालं, आजीचं आवरून झालं. आजी पण आवरायला घेते ना. चल लवकर आवर पटपड, लवकर आवर. हे बघ तुझे कपडे. बाय द वे आम्ही चाललोय डी मार्ट मध्ये कारण की दोन तीन गोष्टी अशा आहेत ज्या घ्यायच्यात आम्हाला. तर तिथे बघू आहेत की नाहीत, भेटतात की नाहीत आणि त्या दरामध्ये आहेत की नाहीत. तर असतील तर आपण नक्की त्या घेऊ. त्या व्यतिरिक्त आज शनिवार आहे तर म्हटलं थोडस फिरून पण घेऊ. आम्ही ठरवलंय की डीमार्टचा जर दर असेल तो जर लोकल किराणा मालाच्या दुकानामध्ये ज्या असलेल्या दरांमध्ये जर मॅच होत असेल किंवा बऱ्यापैकी असेल तर आपण पुढच्या महिन्यापासून जो किराणा असतो महिन्याचा तो आपण तिथूनच बनवतो. काव्याचा मेकअप चालू आहे. किती गोड दिसतंय ना का? हा स्माइल दे ना कॅमेरामध्ये. हाय, कुठे चाललो आपण? कुठे चाललो? दम्मटला चाललो आम्ही. दम्मटला बरं का? बाय बाय बाय. आज माझा वेगळा प्लॅन होता कारण की आज शनिवार आहे. मी ठरवलं होतं की वॉटरफॉल एक्सप्लोअर करायचा बट काही कामानिमित्त माझ्या फ्रेंडला आणि मला थोडासा वेळ नाही भेटला कारण आम्ही हा प्लॅन पुढच्या शनिवारी केला. तो व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल की त्या वॉटरफॉलची आणि बऱ्यापैकी मी तो व्हिडिओ चांगला बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला डीमार्टमध्ये आलो आम्ही. हे डीमार्ट आहे आमच्या इथे, नवीन डीमार्ट झाले बाय द वे. खूप मोठं डीमार्ट आहे. पहिल्यांदा आलो आहे मी डीमार्टमध्ये. या इथे शेंगदाणा 140, साबुदाणा 70 आहे ना. आपल्या इथे 80 आहे आणि 150 शेंगदाणा आहे. कोणतं चॉकलेट पाहिजे? घे लवकर. चल चल लवकर लवकर लवकर. कोणतं घ्यायचं आहे? किंडर जॉय घ्यायचं आहे? स्निकर घ्यायचं? कोणतं घ्यायचं आहे? अच्छा ना. आम्ही जातो मग बाय. हा मग घे, चलते घ्या. घे किटकॅट, घे किटकॅट, घे. मला वाटतं हे बेटर आहे आपलं तेवालं. हा पण शॉपसाठी हे भारी आहे आपलं, है ना. कोणतं चांगलं आहे? हे घ्यायचं, घेऊन टाकचं. थोडं सामान घेतलं आपण, है ना. हे कधीपासून कॅडबरी खातो बाय. कोणतं पसंत पडतं? एवढे कप आहेत भारी भारी, कोणता घ्यायचा ते डिसाईड होत नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत डीमार्ट मध्ये यार, जबरदस्त. गाडी कुठे आहे? तिथं लावली होती ना. अच्छा तो तिकडे गाडी आहे. काव्या आईस्क्रीम खायची आहे ना तुला? हा आपण तिथं आपल्या इथे गेल्यावर घेऊ. आहे ठीक आहे. शॉपिंग झालेली आहे थोडीफार म्हणता म्हणता बरीच झाली.
चला आता निघूया घरी. हवा भरायला एवढा लाईन आहेत, एवढे नंबर आहेत, अवघड आहे भाई. पाऊस नसल्यामुळे हे नाही सगळी कामं प्रॉपर होतात. आता पाऊस असतं तर बरीचशी कामं कोळंबळी असते आणि मला पुढच्या शनिवारी बाहेर जाता आलं नसतं. बरं झालं की पाऊस नाही आहे आणि आपली सर्व महत्त्वाची कामं झालेली आहेत, बँकेची आणि हे डीमार्टचं. डीमार्टमध्ये फिरून आलो, सगळ्या गोष्टी वगैरे बघितल्या, सगळं बघून आलो. रेट कसे आहेत, काय इकडच्या लोकल स्टोअरपेक्षा रेट कसे आहेत, म्हणजे काय वाटतं? थोडे लोकल स्टोअरपेक्षा जास्त आहेत, थोडे त्याच्यापेक्षा कमी आहेत. काही स्वस्त आहेत, काही महाग आहेत, तर काही सेम रेट मध्ये. तुला काय वाटतं, नेक्स्ट आपला जो बाजार आहे पुढच्या महिन्याचा, किराणा बाजार आहे, तो आपण कुठून भरायचा, डीमार्ट मधून की लोकल स्टोअर मधून? काय होतंय काय ना, कितीला पडतंय आपल्याला माहित आहे, आपलं बजेट किती पर्यंत जात, नाही का? आम्ही फिरलो डीमार्ट मध्ये, परंतु काही गोष्टी स्वस्त होत्या, मला पण पटल्या त्या, आणि काही गोष्टी महाग होत्या. पण त्याच्यामध्ये पण वेरियंट्स होते, म्हणजे समजा ती गोष्ट आम्ही इथे 50 रुपयाला घेतो आणि तिथे जर 60-70 रुपये म्हणजे 10 रुपयाला महाग आहे ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेरियंट्स आहेत. एखादी 50 असेल, एखादी त्याच्यामधली 50, 55, 60, 65, 70, 75 अशामध्ये. त्यामुळे मी डिसाईड केलं की आतापासून बाजार जो आहे तो डीमार्ट एवढा जवळ झाला आहे आपला, एवढं मोठं डीमार्ट आहे, तर का नाही आपण डीमार्टमधून हा बाजार करूया. सो काव्याने पण खूप धमाल केले आणि आम्ही पण थोडी शॉपिंग करून आलो आहे. गरजेच्या ज्या वस्तू होत्या त्याच वस्तू आम्ही घेऊन आलो आहे, फालतूची कोणतीही शॉपिंग केलेली नाही आहे, कारण की आम्हाला पुढच्या बजेट फ्युचर बजेटनुसार आम्हाला प्लॅन करावं लागतं सगळ्या गोष्टी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्की मला तुमची प्रतिक्रिया खाली कॉमेंट करून कळवा. आणि मिडल क्लास फॅमिली नक्कीच रिलेट करत असेल, थांब ना, रिलेट करत असेल या सर्व गोष्टींना, की आपण कसं आपण आपलं मॅनेजमेंट ठेवतो आपल्या घरामध्ये. सो ठीक आहे, चला हा व्हिडिओ इथेच ठेवूया, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, लिव्ह युअर लाईफ अँड डेअर टू ड्रीम. बाय बाय. बाय.